मगर आपण पाहिलं तर खारघर मध्ये एक शतक, एक शतक आलं नवी मुंबई मध्ये आणि एक शतक पुण्यामध्ये, असे तीन शतक ज्याच्या नावावरती आहेत तो उस्मान पटेल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रायगडचा टायगर मॅन फ्रॉम तळोजा मैदानामध्ये दाखल झाला. विचार केला तर कोण विसरेल पनवेलची पनवेलचं नगरपालिकेचं मैदान आणि त्या मैदानावरती अक्षरशः बॅट बोलली होती शेष उलकरची आमदार चषक कामोटे. आपण कल्पेशला विनंती करूया, कडक राहिल्या दोन कमी केल्या तर राहिले 49. 49 धावांचा पाठलाग पहिला चेंडू सचिन काटकर गोलंदाजी मार्ग वरती दाखवत असताना उस्मान पटेल ऑन स्ट्राइक. रायगडचा टायगर पहिला चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न करतोय. फास्ट अँड फ्युरियस चेंडू उजव्या गस्तीच्या बाहेर 108 वेग, पंचांचा इशारा, बाईच्या स्वरूपामधून प्राप्त होणारी ही एकेरी धाव. क्रिकेटचा खेळ रंगारंग सोहळा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा, क्रिकेटचे तारे सितारे आज मात्र उतरलेत माहूरगिरीमध्ये. क्रिकेटच्या या दर्जेदार आयोजनामध्ये खेळत असताना कशा रीतीचं परफॉर्मन्स करणार स्ट्राइक इन वरती शैशी तुलकर. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फाटका बसला क्षेत्रक्षक चेडूच्या कारी, कोणती चुकी करत नाही आहे. मोठी मासे जाळाला खेळाडू क्रमांक पहिला शैशी तुलकर बाद. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या 2 या धाव पदकावरती. नेक्स्ट मॅच टॉस करूया. या दोन्ही संघाच्या कर्णधार विक्रोलिया आणि अमित पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आले एकेरी धाव. स्ट्राइक इन वरती आहे फरदीन काझी. फरदीन काझीचा क्षेत्ररक्षण, फरदीन काझीची फटकेबाजी. अनेक वेळा पाहायला मिळाले अनेक शतकांना ग्लोरियस शॉट चेंडू, मात्र दॅट इज अ मॅग्निफिसंट हिट चौकार. काय चौकार टोकला ओव्हर द इनफील्ड, जे काय भिन्न डीप एक्स्ट्रा कव्हरला टोकलेला हा चौकार. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. एकदा शॉर्ट मिड विकेट मधून अर्जित करण्यात आली. पुन्हा एकदा विनंती करेन विक्रोलिया स्विक्रोलिया आणि अमित पॅकर्स नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही संघांचे कर्णधार चला उपस्थित व्हा. टॉस केला जाणार आहे. म्हणजे मात्र आमच्या व्यासपीठावरती आहेत गोलंदाजी मार्ग वरती सचिन काटकर. पुन्हा एकदा सज्ज राईट अमोर विकेटने हा चेंडू कोरवा टप्प्याचा क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला टिपला गेला असेल. इथे मात्र खेळाडू क्रमांक बाद होतोय. दुसरा रायगडचा टायगर उस्मान पटेल बाद. तिथे भारतीय संघाने एक इनिंग आणि 25 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडला परास्त केलाय. आज इंग्लंडचा जो संघ होता ना, काही अंशी जर का माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, मला तर असं वाटलं की ते टूर वरती आलेत की काय. मैदानाकडे होया गोलंदाजी मार्गवरती कल्पेश माहुलकर सज्ज होत असताना पाहायला मिळणार. गडक अष्टपैलू खेळाडू, थ्री डायमेन्शन प्लेअर, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याची गोलंदाजी आणि त्याची गोलंदाजी जी आहे ना, माहुल गावाचं नाव आज गावाचं नव्हे तर स्वतःचंही इतकंसं नाव त्याने दबदबा कायम केला. स्ट्राइक इनवरती फरदीन काझी आहे. धाव फलकावरती धाव आहेत त्या 7. 7 रन्स ऑन अ बोर्ड, 49 रनचं टार्गेट. तिथे अजूनही बनवावा लागणार आहे त्या मात्र 42 धावा, येणारे 24 चेंडू आणि 42 धाव संख्येची गरज. आस्किंग रन रेट 10.50 गोलंदाज. गडकचा हा चेंडू फटका बसलाय. एनिवे
किशन कवी क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली कोणती चुकी करत नाहीये. एक चांगला झेल टिपला गेलाय. खेळाडू क्रमांक तिसरा बाद ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. एक क्षेत्ररक्षक है डीजे या ठिकाणी एसए चेंबूर संघ नाणेफेक जिंकलाय आणि निर्णय लगेच सांगायचा आहे. त्या ठिकाणी एसए चेंबूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि विक्रोलियन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण. काय कामगिरी चालू आहे मैदानामध्ये कडक याची गोलंदाजी ज्या पद्धतीने करत चालू आहे त्या पद्धतीने तो कामकाज करतो आहे. त्याने या ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे नवीन फलंदाज अमित पाटील अर्थात चंदू मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जो नॉन स्ट्राइक इन वरती आहे पूर्वा टप्प्याचा हा चेंडू चिप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला फेकी करण्यात येईल तर दोन मात्र दुहेरीसाठी पलटले. दोन धावा सहजरित्या अर्जित करण्यात येणार. तिथे मात्र क्रिकेटमध्ये अनेक वेळेला आपण म्हणतो ना की काही इतिहास जो असतो तो रंजक असतो काही इतिहास आठवावा असा असतो काही वेळेला इतिहास विसरावा असाही असतो. परंतु आज जर का इतिहास आठवायचा झाला ना तर अंगद पाटीलला बेस्ट बॅट्समन मिळाला. अंगद पाटीलने 76 धावा आणि अर्धशतकी खेळी देखील केली आपल्या गावासाठी आणि अनेक वेळेला अनेक मॅन ऑफ द सीरिजच्या माईक त्याने घेतल्या. आज करून दाखवावा लागणार आहे. हा चेंडू इथे चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळतंय. या षटकामध्ये एका मारवाड्यासारखी कंजूसी भरी गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज कल्पेच्या माध्यमातून या षटकामध्ये धावा दिल्या. तीन गडी बाद केले तीन. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 10 येणारे चेंडू असणार 18 आणि 18 चेंडू मध्ये बनवाव्या लागणार आहेत त्या 39 धावा. एक क्षणभर विश्रांती घेऊया. डीजेकडे जाऊया. एक मधुर संगीत ऐकूया. Thank you.
सचिन काटकर याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. सचिन काटकर एक चांगली बहारदार हारदार गोलंदाजी करतोय आणि ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी राहिली आहे ना, आज मात्र पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला, मॅचला सुरुवात केली, 2 गडी बाद केले आणि जिथे मात्र जिथे पडझड सुरू झाली आतापर्यंत आपण विचार केला ना तर एकंदरीत गडी बाद झाले ते 5 षटक क्रमांक सुरुवात आहे ते मात्र तिसरा सचिन काटकर विरोधात आहे तो मात्र अमित पाटील याच्या चंदू स्ट्राइकर वरती आहे. एक स्ट्राइनिस खेळाडू जरूर मानलं जातं या खेळाडूला. उजव्या गॅसी वरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज स्टिक करणारा चेंडू लागलाय. एक धाव दूर येते, एकेरी धावसंख्या दोन धावा दूर येत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धाव बलकाबली धावात त्या 12. स्टिकरची आठवण झाली, MRF एक स्टिकर जिथे विराट कोहली आपल्या बॅटवर लगावण्यासाठी 8 करोड रुपये आकारतो. इथे आपण पाहिलं तर महेंद्र सिंग धोनी 5 करोड रुपये स्पार्टन या कंपनीच्या बॅटवरती स्टिकर लगावण्यासाठी घ्यायचा. एकंदरीत विचार केला तर रोहित शर्मा त्याच्या मागोमाग आहे. 3 करोड रुपये बॅटवरती स्टिकर लगावण्यासाठी घेतलं जातं. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सचिन काटकर सज्ज होईल. चंदूचा खेळ आणि चंदूची बॅट काही अंशी कुठे ना कुठेतरी काळाच्या पडद्याआड नाते केले आहे, परंतु आज सिद्ध करावं लागेल या खेळाडूला स्वतःला. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइड ला ट्रॅव्हल होत असताना शॉर्ट मिड विकेट ला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलतो सचिन काटकर. एकी करेल तरवर मात्र अर्जित करण्यात आल्या त्या दुहेरी धावा. या दोन धावा सहज रित्या अर्जित करण्यात येतात. दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरकते. धावपलकावरती धावा आहेत त्या 14 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 14 फेब्रुवारी 2018 कोण विसरेल तो दिवस, पुलवामाचा अटॅक. 14 फेब्रुवारी दिवस ज्या पद्धतीने सेलिब्रेशन युवकांसाठी केलं जातं, परंतु तो दिवसाची आठवण इथे होते. मैदानामध्ये धावपलकावरती धावा आहेत त्या 14 स्ट्राइकवरती पुन्हा एकदा चंदू एका मोठ्या फटक्याच्या आणि एका मोठ्या इनिंगच्या शोधामध्ये आहे. हा खेळाडू एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. उजव्या गॅसीच्या बाहेर चेंडूने हवेमध्ये हलका वेग घेतली आहे. पद्धतीने यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे, गोलंदाजांनी जकडून ठेवल्या. 2 धावांची पेनल्टी जरूर आली, परंतु तदनंतर जे काय प्रदर्शन आहे ना, सध्याच्या घडीला गोलंदाजांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ज्या पद्धतीचं प्रदर्शन इथे राहत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अमितच्या विरोधात सरळ बॅटने केलेला हा फटका. एक धाव तर येत असताना पाहायला मिळते. क्षेत्रक्षण खराब झाला, दुहेरी साठी पलटले. 2 धावा ही सहज रित्या अर्जित केल्या जाणार. या दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या वधारते. इथे 16 धावा धावपलकावरती आहे. 16 रन्स ऑन बोर्ड 16 धावा धावपलकावरती लगावण्यात आल्यात. भारतीय संघ जसा WTC मध्ये दाखल झाला ना, वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जी काही होणार आहे आणि त्यामध्ये ज्या मात्र भारतीय संघ दाखल झाला तसा आशिया चषकाचे जी काही आशिया चषक होणार होता, भारत आणि पाकिस्तानची जी मॅच बघायची होती ना तुम्हाला, ती आता कॅन्सल होणार. गोलंदाज सज्ज लोअर फुलटोस ऑन साइड ला राहण्याचा प्रयत्न. काउंट कॉर्नर ला फिल्डर के मस्तक पे दस्तक के दी गेंद, ती मारे का के बाहर 6 रनों के लिए. चेंडू इथून असतील ते 13 आणि 13 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 27 धावा. 13 गेंदे 27 रन 13 चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज. धावपलकावरती धाव आहेत त्या 22. 49 रनचं टार्गेट चेस करायचं आहे आणि जिथून मात्र आपण पाहिलं तर येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 27 धाव संख्येची गरज, अर्थात हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असणार आहे चेंडूचा. हा फटका देखील चांगला, अनदर वन सेकंड बिग हिट, दॅट इज अ मॅग्निफिसेंट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतो अंगद पाटील. नॉन स्ट्राइक इन वरती आहे तो अमित. ज्या पद्धतीने खेळतोय तो जरूर म्हणत असेल ओंकार पाटील यांच्याकडे, ओंकार नाईक यांच्याकडे पाहावं लागेल. एक स्मित हास्य जरूर आला असेल त्यांच्या ओठावरती. मैदानामध्ये
मध्ये ज्या पद्धतीने अमित खेळतोय, कारण तो आज जरूर सांगतो विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, तेथे उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, मला अडू शकत नाही अशी अजून कोणतीही भिंत नाही। एक दमदार खेळ त्याने केलाय, दोन षटकार मोक्याच्या क्षणी जे काय त्याने दोन षटकार ठोकलेत ना, ते मॅच मध्ये घेऊन येणारे राहिले, येणारे 12 चेंडू आणि 10.50 सरासरीने बनवायचे आहेत 21 धावा। स्ट्राइक गेट वरती आमने पाडील हेलिकॉप्टर आणि रिव्हर्स मारण्यामध्ये महारत आहे खेळाडूकडे। कोरवा टप्प्याचा चेंडू सरळ बांधणे खेळ आहे, एक धावत करून येत असताना पाहायला मिळते गुरुंदाजी मार्क वरती आला आहे या तिसऱ्या षटकाच्या दरम्यान रमाज राजकडू याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्या पद्धतीने इथे पाहायला मिळतोय, परंतु दोन चेंडूवरती दोन षटकार ठोकले आहेत। मुंबई नवी मुंबई मधील सर्वाधिक मोठ्या उद्योजकांच्या यादीमध्ये जे नाव गणलं जाताना ते आमचे ओंकारी नाईक उपस्थित आहेत, परंतु या खेळाडूसाठी पारितोषिक लगावण्यात आलेलं नाही आहे। दोन षटकार आलेत दोन चेंडूवरती, येणारे चेंडू आहेत इथून 11 विजयासाठी 20 धाव संख्येची गरज। गोलंदारी मार्ग वरती राजकडू सज्ज होत असताना पाहायला मिळेल लॅपटॉप वर विकेटने अमित साठी हा चेंडू कोरवा टप्प्याचा पाहायला मिळतोय। हलक्या हाताने खेळलेला हा फटका जिथे अनेक वेळा आपण म्हणतो की अच्छे गेंदों को सन्मान दो और बुरे गेंदों का समाचार दो, आणि हाच पवित्रा इथे अपनावला या फलंदाजाने। एक चांगल्या रीतीचा चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मास्त्र म्हणतो, चारी मुंड्या चित करणारा आणि फलंदाजाला अनेक वेळा निष्प्रभ करणारा हा चेंडू एक धाव देऊन गेलाय। संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 30। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सॉक स्वीप, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या तो जडवा चेंडूला गॅदर करेल पिकअप करेल थ्रो करेल तडवर आल्या मिळाल्या त्या दुहेरी धावा। या दोन धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारली, धावफलकावरती धाव आहेत ते आतापर्यंत 32, 17 धाव संख्येची गरज, 49 रन्स टार्गेट, अजूनही 17 बनवायचे आहेत। 9 चेंडू मध्ये यावे मात्र अंगाच्या बॅट मधून एक धमाका पाहायला मिळतो, अजून एक अंगाच्या बॅट मधून, परंतु मैदानामध्ये आजच्या दिवसातला तिसरा खेळाडू हिट विकेट स्वरूपामध्ये पाच रंगीत तालीम सुरू आहे, कधी एका बाजूला सामना जातो तर कधी एका बाजूला। नक्कीच सर प्रोफेशनल सामने तुम्ही करत असता, परंतु आजचं माहुलचं क्रिकेट आज जो सामना लाईव्ह पाहायला मिळतोय, काय सांगाल या मॅच बद्दल? नक्कीच आहे होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करून टाकत, रंकाला राजा कधी बनवेल, राजाला रंग मध्ये कधी बनवेल ना हा खेळ ते कोणीही सांगू शकत नाही, परंतु अजून एक चांगल्या धाटणीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय नवाज खान, कानो के खान नवाज खान स्ट्राइक गेट वरती आहे। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट त्याने खेळलंय आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तो कशा रीतीचा क्रिकेट खेळणार हेही देखील पाहावं लागेल। सध्याच्या घडीला कोलकाता, तदनंतर आपण पाहिलं पश्चिम बंगाल, इथे सध्या सर्रास जास्तीत जास्त त्याला आयकॉन खेळाडू म्हणून मागणी आहे, परंतु आज दाखल झाला माहूल गावामध्ये। आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, एक धाव तो जरूर येते डीप मिड विकेट मधून, क्षेत्ररक्षक येईल, तडवर अर्जित करण्यात आलेली ही एकेरी धाव, संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल, धावफलकावरती धाव आहेत त्या 33, 33 रन्स ऑन बोर्ड, 16 धावसंख्येची गरज, येणारे चेंडू असतील ते तुमच्याकडे इथून 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज, 7 गेंदे शेष 16 रन की जरूरत, 7 बॉल रिमेनिंग अँड 16 रिक्वायर्ड बाय विन। काय घडणार या मॅच मध्ये आपण पाहतोय, जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 20-21 पर्व धाव, गोलंदाज सज्ज होतो राज गडूचा हा चेंडू अमितच्या बॅट मधून स्कोर मेकला झेल्ड ऑफ, येणारे 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे। क्रिकेटचा हा थरार क्रिकेटचा हा रोमांश शिकेला जाऊन पोहोचलाय, कुठे जाऊ नका, पाहता ऐकत राहा क्रिकेटचा आनंद घेत महाराष्ट्र बोलित गोलंदाजी मार्ग वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय, येणारे 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे। अमित पाडील ऑन स्ट्राइक आहे, अमित स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय, अनेक वेळेला
येणारे चेंडू आहेत इथे मात्र पाहिले तर येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. दोन धावांची पेनल्टी लागली जय माता दी संघाला, परंतु तिथूनही मुसळणी मारली या संघाने. धारदार गोलंदाजी, बहारदार क्षेत्ररक्षण आणि ज्या पद्धतीने त्यांनी चमत्कार केला या मैदानावरती. सहा चेंडू 15 धावसंख्येची गरज. अमितच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन ग्राउंड, चेंडू मात्र सरळ ग्राउंड होता. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षण खराब सातत्याने. इथे मात्र आपण पाहिलं ना तर दोन नावा सहजरित्या आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या पद्धतीने सुबोध चहाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. याही खेळाडूने अनेक उत्पावसाळे पाहिलेत, परंतु अनेक मैदानावरती इतिहास रचणारा अमित पाटील हा संघाला तारणहार बनलाय. ज्या ज्या वेळी आपण म्हणतो ना ज्या पद्धतीने सर सेनापती तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर संघामध्ये पळापळ होते. येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. सरळ बाटने हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक राज करू चेंडू अमित पारिवार. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. गावाचं नाव देवत, तालुक्याचं नाव तिथे मात्र पनवेल आणि जिल्ह्याचं नाव रायगड. मैदानामध्ये दाखल झाला आहे मयूर वाघमारे, मयूर देवीदास वाघमारे, जो नॉन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. एक व्हिडिओ व्हायरल झाली होती सांगे प्रीमियर लीग गोवा, काय षटकार घेतला होता हेलिकॉप्टर. हा चेंडू तेज तर्रार पाहायला मिळाला, अधिक वेग जो मात्र पाहायला मिळतोय. इथे एक धाव जोर देऊन जातो लाईक पाईटच्या स्वरूपामधून. ही धावी येणारे चेंडू आहेत तीन तीन चेंडू मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. मयूर वाघमारे बद्दल झोन म्हणाला होतो, मयूर वाघमारे अभिषेक दुधेच्या विरोधात दिवसचा हेलिकॉप्टर फटका त्याने घेतला होता सांगे प्रीमियर लीग गोवा मध्ये. अर्धशतक देवत गावासाठी त्याने लगावलेत आणि इंडियन ट्रॉफी मध्ये त्याचं अर्धशतक आजही लक्षात राहत ते मात्र देवत गावासाठी त्याने लगावलंय. आज करावं लागणार आहे, नावासाठी नव्हे, आज गावासाठी नव्हे, आज मात्र करावं लागणार आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी. गोलंदाजी माफवटी सुबोध, हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्यात येते आहे. नवाज खान स्ट्राईक इट वरती जाईल. विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते आहे. मयूर वाघमारे इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहत. छोटसं गाव आहे खैरा नावाचं. या गावाचं नावाची ओळख या खेळाडूने संपूर्ण रायगड ब्रिगेडला करून दिली ना. रायगड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला मुस्तकीन मुकारम मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला नागोटण्याचा सुपरस्टार आहे तर एका बाजूला मानगावचा सुपरस्टार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जिल्हा एकच रायगड. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे ते दोन आणि दोन चेंडू मध्ये बनवायला लागणार आहेत त्या 12 धावा. हेलिकॉप्टर नवाज खानच्या बाटमधून चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सांसाळगावकर चेंडूच्या खाली घेतला गेला जे नवाज खान बाद. येणारा एक चेंडू आणि 12 धाव संख्येची गरज आहे. विजयासाठी 12 धाव संख्येची गरज. इथे मॅच जिंकली जय माता दी ग्रुपने. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.